आज राज्याचे नेते भुजबळ साहेब, प्रांताध्यक्ष जयंत पाटील आणि मी आम्ही तिघही आत्ता मधल्या काळामध्ये ज्या काही चौकशा चालू आहेत, तपास चालू आहे, विशेषतः कॉम्रेड पानसर यांचं, त्याचबरोबर डॉक्टर दाभोळकरांचं, ह्या सगळ्या मॅटर पुरोगामी विचारांच्या लोकांच्या अलीकडच्या काळामध्ये कर्नाटकात तर महाराष्ट्रामध्ये ज्या हत्या झाल्यात आणि ह्या झाल्यानंतर त्याच्याबद्दल CBI चौकशी करतंय, हायकोर्टाने ह्या गोष्टीची नोंद घेतली आहे आणि हे सगळ्या चौकशा होत असताना पोलीस तपासात एक गोष्ट पुढं आली की ह्या राज्याचे आमदार जितेंद्र आव्हाड, मुक्ता दाभोळकर आणि श्याम मानव ह्या तिघांच्या संदर्भातली रेखी करण्यात आली आणि त्याच्यातून एक निष्पन्न झालेलं आहे की ह्यांच्या जीविताला धोका आहे. कारण मागच्या घटना आपण जर डोळ्यासमोर आणल्या तर म्हणून राज्याच्या प्रमुखांना आपण मुक्ता दाभोळकर, जितेंद्र आव्हाड आणि श्याम मानव ह्यांना Y+ ही सुरक्षा दिली गेली पाहिजे अशा प्रकारची आम्ही सर्वांनी मिळून मागणी केली. आणि हे आम्ही कुणी म्हणत नाही, पोलीस तपासातच ते सगळं पुढं आलेलं आहे, त्याच्यामुळं कुठलाही धोका आता पत्करण्याचं काही कारण नाही. आणि त्याकरता राज्याच्या प्रमुख या नात्याने देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की मी वरिष्ठ पोलीस ऑफिसरला बोलवतो आणि त्याला योग्य त्या सूचना देतो आणि तशा प्रकारे ह्या तिघांना सुरक्षा व्यवस्था देण्याची कार्यवाही त्या ठिकाणी करतो असं ते सकारात्मक बोललेलं आहे. आता बघू कधी सुरुवात करतात, कारण आम्ही त्यांना म्हणलं की आता वेळ घालवण्यात दवडण्यात अजिबात अर्थ नाही आणि म्हणून तातडीनं ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात अशा प्रकारची मागणी करण्याच्या करता आज आम्ही राज्याच्या प्रमुखाला भेटतो.